इयत्ता दुसरी विषय मराठी मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे हार्दिक स्वागत करते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मी आशा करते की तुम्ही सुरक्षित असाल आणि त्याचबरोबर देखील करत असाल चला तर मग आज आपण आपल्या मराठी विषयाच्या तासाला सुरुवात करूया तर मुलांना आज आपण आपले, आपले मदतनीस याचा अभ्यास करणार आहोत आपले मदतनीस यालाच इंग्रजीमध्ये आवर हेल्पर्स असे म्हणतात मुलांना आपले मदतनीस म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला ज्या व्यक्तींची मदत होत असते त्यांनाच मदतनीस असे म्हणतात ते मदतनीस आपली कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत करत असतात आपल्याला त्यांच्या मदतीचा हातभार लागत असतो तर मुलांनो याच मदतनीस यांची मदत आपल्याला कशी होते ते आपण पाठक्रमांक बावीस आपले मदतनीस या पाठातून अभ्यासणार आहोत मुलांना सुरवातीला आपल्याला चे चित्र दिसून येत आहे तर मुलांना आपण आजारी पडल्यावर कोणाकडे जात असतो डॉक्टरांकडे म्हणजेच डॉक्टर रुग्णांना बरे करतो मुलांना पुढील चित्र आहे पोलीस तर मुलांनो आपल्याला पोलिसांची मदत कशा प्रकारे होते तर पोलीस हे चोरांना पकडतात म्हणून या ठिकाणी सांगितले आहे की पोलीस चोरांना पकडतो पुढील चित्र कशाचे आहे मुलांना शेतकरी अगदी बरोबर हे चित्र शेतकरीचे आहे तर आपल्याला शेतकरी काय मदत करत असतो शेतकरी हा शेतात काम करून धान्य पिकवतो व आपली अन्नधान्याची गरज भागवत असतो म्हणून शेतकरी धान्य पिकवतो या ठिकाणी आपल्याला चित्राद्वारे दिसून येत आहे पुढील चित्र आहे शिक्षिका शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असते म्हणून या ठिकाणी चित्राद्वारे आपल्याला दिसून येत आहे की शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवते पुढील चित्र आहे पोस्टमन पोस्टमन हा घरोघरी टपाल पोचवतो म्हणून या ठिकाणी असे म्हटले आहे की पोस्टमन टपाल पोचवतो आपल्याला चित्राद्वारे दिसत आहे पुढील चित्र आहे सैनिक सीमेवर राहून आपले रक्षण करतो म्हणून या ठिकाणी असे दिले आहे की सैनिक हा देशाचे रक्षण करतो हे आपल्याला चित्राद्वारे दिसत आहे पुढील चित्र आहे गवळी गवळी हा आपल्याला घरी दूध आणून देतो म्हणून या ठिकाणी असे सांगितले आहे की गवळी दूध घरोघरी पोचवतो हे आपल्याला चित्राद्वारे दिसून येत आहे पुढील चित्र आहे गवंडी गवंडी हा घरे बांधण्याचे काम करत असतो म्हणून या ठिकाणी असे सांगितले आहे की गवंडी घरे बांधतो हे आपल्याला चित्राद्वारे दिसत आहे पुढील चित्र आहे शिंपी शिंपी हा आपल्याला नवीन कपडे शिवून देत असतो म्हणून या ठिकाणी असे सांगितले आहे की शिंपी कपडे शिवतो हे आपल्याला चित्राद्वारे दिसत आहे तर मुलांनो अशा प्रकारे आपल्याला आपले, आपले मदतनीस दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला त्यांची मदत होत असते तर मुलांनो आता आपण आपले मदतनीस यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहूया डॉक्टर डॉक्टर पोलीस पोलीसमॅन शेतकरी फार्मर शिक्षिका टीचर पोस्टमन पोस्टमॅन सैनिक सोल्जर, गवळी मिल्कमॅन गवंडी मसन शिंपी टेलर अशा पद्धतीने आपण तर मुलांना अशा प्रकारे आपण इंग्रजीतून व मराठीतून काय म्हणतात ते पाहिले मुलांना आता आपण आपले मदतनीस काय काय करता ते पुन्हा एकदा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात वाचून घेणार आहोत क्रमांक एक रुग्णांना कोण बरे करतो उत्तर रुग्णांना डॉक्टर बरे करतो क्रमांक दोन चोरांना कोण पकडतो उत्तर चोरांना पोलीस पकडतो क्रमांक तीन धान्य कोण पिकवतो उत्तर धान्य शेतकरी पिकवतो क्रमांक चार विद्यार्थ्यांना कोण शिकवते उत्तर विद्यार्थ्यांना शिक्षिका शिकवते क्रमांक पाच टपाल कोण पोहोचवतो उत्तर टपाल पोस्टमन पोहोचवतो क्रमांक सहा देशाचे रक्षण कोण करतो उत्तर देशाचे रक्षण सैनिक करतो क्रमांक सात दूध घरोघरी कोण पोहोचवतो उत्तर दूध घरोघरी गवळी पोचवतो क्रमांक आठ घरे कोण बांधतो उत्तर घरे गवंडी बांधतो क्रमांक नऊ कपडे कोण शिवतो उत्तर कपडे शिंपी शिवतो अशा प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरे देखील वाचून घेतलेली आहेत तर मुलांना अशाच प्रकारे आपण अंक म्हणजेच इंग्रजीमध्ये नंबर असे म्हणतो तर या अंकांचा अभ्यास आज आपण पाठक्रमांक तेवीस अंक एक ते दहा यामधून करणार आहोत पाठ क्रमांक तेवीस अंक एक ते दहा मुलांना यामध्ये आपल्याला अंक मराठी अंकात व मराठी अक्षरात कसे लिहितात ते अभ्यासणार आहोत मुलांना सुरुवातीला आपल्याला एक हा चौकटीत लिहायचा आहे त्यानंतर मराठीतून एक हा अंक अक्षरात लिहायचा आहे पुढील अंक आहे दोन दोन हा अंक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व दोन हा अंक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा आहे पुढील अंक आहे तीन तीन हा अंक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व तीन हा अंक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा आहे पुढील अंक आहे चार चार हा अंक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व चार हा अंक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा आहे पुढील अंक आहे पाच पाच हा अंक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व पाच हा अंक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा आहे पुढील अंक आहे सहा सहा हांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व सहा हांक मराठी अक्षरात देखील लिहायचा आहे पुढील अंक आहे सात सात अंक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व सात अंक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा आहे पुढील अंक आहे आठ आठ अंक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व आठ अंक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा है। दहा। आहे पुढील अंक आहे नऊ नऊ हांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व नऊ हांक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा आहे पुढील अंक आहे दहा दहा हांक दिलेल्या चौकटीत लिहायचा आहे व दहा हांक मराठी अक्षरात देखील या ठिकाणी लिहायचा आहे अशा प्रकारे पाठ क्रमांक तेवीस अंक एक ते दहा यांचा अभ्यास केलेला आहे मुलांनो या पाठाच्या खाली पोलीस दादा ही कविता दिलेली आहे त्या कवितेचा देखील आज आपण अभ्यास करणार आहोत मुलांना या ठिकाणी एका पोलीस दादाचे चित्र दिसून येत आहे सुरवातीला आपण कवितेचे वाचन करून घेऊया पोलीस दादा एक दोन एक दोन दादा होणार कोण तीन चार तीन चार रस्त्यावरती गर्दी फार पाच सहा पाच सहा मागे पुढे नीट पहा सात आठ सात आठ चालताना मानताट नऊ दहा नऊ दहा दादाची ऐट पहा अशा प्रकारे आपण कवितेचे वाचन करून घेतलेले आहे मुलांनो या कवितेचे कवयित्री आहेत सौ नलिनी बर्वे म्हणजेच नलिनी बर्वे यांनी ही कविता लिहिलेली आहे मुलांनो आता आपण कवितेत आलेल्या ओळींचा अर्थ समजून घेऊया एक दोन एक दोन पोलीस दादा होणार कोण या ओळीमध्ये एक आणि दोन या अंकांचा समावेश केलेला दिसून येत आहे आणि दादा होणार कोण असे विचारण्यात आलेले आहे तीन चार तीन चार रस्त्यावरती गर्दी फार या ओनमध्ये तीन आणि चार या दोन अंकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि पोलीस दादांनी असे म्हटले आहे की रस्त्यावरती काय आहे गर्दी आहे पाच सहा पाच सहा मागे पुढे नीट पहा या ओवीन मध्ये पाच आणि सहा या दोन अंकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मागे पुढे नीट पहा असे सांगण्यात आलेले आहे सात आठ सात चा आठ चालताना मान ताट या ओवीन मध्ये सात आणि आठ या दोन अंकांचा समावेश केलेला दिसून येत आहे चालताना मान कशी असायला हवी तर चालताना मान ताट असायला हवी असे, असे यामध्ये सांगितलेले आहे नऊ दहा नऊ दहा पोलीस दादाची ऐट पहा या ओळींमध्ये नऊ आणि दहा या दोन अंकांचा समावेश केलेला दिसून येत आहे आणि पोलीस दादाची ऐट पहा असे या ठिकाणी सांगितलेले आहे अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक तेवीस अंक एक ते दहा यामधील दादा ही कविता देखील अभ्यासलेली आहे तर मुलांना आता आपण कवितेवर आधारित काही शब्दार्थांचे वाचन करून घेणार आहोत शब्दार्थ गर्दी क्राऊड मागे पुढे बॅक अँड फ्रंट मान नेक ताट स्टीफ अशा प्रकारे आपण शब्दार्थांचे वाचन करून घेतलेले आहे मुलांना आता आपण अंक एक ते दहा मराठीतून व वा इंग्रजीतून वाचून घेणार आहोत एक वन दोन टू तीन थ्री चार फोर पाच फाईव्ह सहा सिक्स सात सेवन आठ एट नऊ नाईन दहा टेन अशा प्रकारे अंक मराठीतून व वा इंग्रजीतून वाचून घेतलेली आहेत मुलांना अशा प्रकारे आज आपण पाठक्रमांक बावीस आपले मदतनीस आणि पाठक्रमांक तेवीस अंक एक ते दहा या पाठांचा अभ्यास केलेला आहे तर मुलांनो आज आपला मराठी विषयाचा तास येथे संपलेला आहे घरी रहा, सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद